जय श्रीराम मित्रांनो, आज नगर येथील भुईकोट पाहणार आहोत. निजामाची राजधानी असणारा हा किल्ला, त्यानंतर स्वातंत्र्यापूर्वी राजकीय तुरुंग म्हणून याचा उपयोग करण्यात आला. ह्याच किल्ल्यात नेहरूसहित इतर 12 लोकांना, त्यात सरदार वल्लभभाई पटेलसुद्धा होते, त्यांना कैद करण्यात आली होती. आणि नेहरूंनी इथेच डिस्क्री ऑफ इंडिया हा ग्रंथ लिहिला होता. पाहूया आता किल्ल्याचे बाकीचे अवशेष. हे पंडित नेहरूंचं जेलवाड, इथे त्यांच्या हस्ताक्षराचे काही नमुने आहेत, जिथे त्यांनी डिस्क्री ऑफ इंडिया हा ग्रंथ लिहिला होता. त्या काळात नेहरूंनी वापरलेल्या ह्या सगळ्या वस्तू तिथे ठेवलेल्या आहेत. ही आहे फराह बख्श महालाची प्रतिकृती. असं म्हणतात की शहाजहाने हा महाल पाहिल्यानंतर ताजमहाल बनवला होता. किल्ला आर्मीच्या ताब्यात आहे, त्यामुळे रीतसर त्यांच्याकडून परवानगी घ्यावी लागते प्रवेशासाठी. हा आहे झेंडा बुरुज. पूर्ण गडाला तटबंदी आहे, अजूनही सुव्यवस्थित. तब्बल 22 असे बुरुज आहेत आणि बऱ्यापैकी सुस्थितीत आहे सगळेचे सगळे बुरुज. हा एक बुरुज बऱ्यापैकी कंडिशनमध्ये आहे आणि समोर जर बघितलं तर हे लाकडी बांधकाम आहे आणि त्या लाकडी बांधकामावरती कदाचित त्यावेळेस जाण्यासाठी वाट असावी टेहळणीसाठी. हा आहे फारसे शिलालेख, टेहळणीसाठी बांधण्यात आलेला स्तंभ, कदाचित इंग्रजांनी बांधलेला असावा. सैनिकांसाठी असणारे हे शेल्टर. हे प्रत्येक बुरुजाची बांधणूक थोडीफार वेगळी दिसते आपल्याला. गडात पादचाऱ्यांना प्रवेश करण्यासाठी बांधण्यात आलेला हा झुलता पूल. साखळ दंडांचा वापर करण्यात आलेला आहे. हेच ते प्रवेशद्वार ज्यात झुलता पुलाद्वारे आपल्याला प्रवेश करता येतो. सध्या मात्र फक्त साखळ दंड उरलेले आहेत, लाकडी बांधकाम सगळं नष्ट झालेलं आहे. तटबंदीवर तोफा किंवा घोडे चढवण्यासाठी दिल्यात आलेला हा रॅम्प. आणि हा आहे गडावरील सर्वात मोठा बुरुज. आणि इथेच हत्ती दरवाजा लागतो आपल्याला. अजून एक फारसी शिलालेख. तटबंदीवर उतरण्यासाठी जागोजागी पायऱ्या दिलेल्या आहेत. आणि हा आहे हत्ती दरवाजा. नगरला आर्मीची आर्टिलरी डिव्हिजन आहे आणि त्यामुळेच हा किल्ला आर्मीने स्वतःच्या ताब्यात ठेवला आहे. पूर्वी हा किल्ला फक्त 15 ऑगस्ट आणि 26 जानेवारीला उघडा असायचा, आता मात्र सदैव उघडा असतो. जय श्रीराम मित्रांनो, श्रीमंत राजे ग्रुप आज नगरच्या किल्ल्याला भेट देण्यास आलेला आहे आणि आज आमच्या बाळराजांपैकी साची हिचा हा 100वा किल्ल्याचा टप्पा पार पडला आहे. एक मोठी अचीवमेंट. आणि कधीपासून सुरू केलं होतं ह्या ग्रुपसोबत? 3 वर्षापूर्वी 3-4 वर्ष झाले जास्तीत जास्त 18-19 दरम्यान, 2018 ते 2019 दरम्यान सुरू केलेला पर फॅमिलीनं. आणि त्यांचं वैशिष्ट्य म्हणजे सातत्य, कंटिन्युअसली पूर्ण फॅमिली सोबत असते. वहिनी हसतात
त्याचा मागचं त्याचं मागचं रिझन भले वेगळं असेल पण आज साचीचे 100 किल्ले पार पडले आहेत त्या प्रत्यर्थ एक छोटीशी टोकन आणि अशाच प्रकारे पुढचे जे टप्पे आहेत आपले मिशन 350 आणि मिशन 1000 हे दोन्ही पण पार पडो ही आमची प्रार्थना आणि इच्छा.